विधान परिषदेवरती राज्यपाल कोट्यातून नियुक्त करायच्या 12 आमदारांसाठीची उद्धव ठाकरे सरकारने पाठवलेली नावांची यादी ही रद्द करण्यात यावी असं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवलंय. राज्यपाल लवकरच ती यादी रद्द झाल्याचं पत्र नवीन सरकारला देतील आणि त्यानंतर शिंदे आणि भाजप सरकारकडून 12 नावांची नव्यानं शिफारस केली जाईल. शिवसेनेकडनं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, विजय करंजकर, नितीन बानुगडे पाटील आणि चंद्रकांत रघुवंशी यांना आमदारकी देण्यात आली होती. राष्ट्रवादीकडनं एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि गायक आनंद शिंदे यांना संधी देण्यात आली होती. तर काँग्रेसकडनं रजनीताई पाटील, सचिन सावंत, अनिरुद्ध वनकर आणि मुझफ्फर हुसेन यांना संधी देण्यात आली होती. राज्यात नाट्यमय घडामोडींनंतर सत्तांतर झालं आणि तेव्हापासूनच राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावं नव्यानं राज्यपालांकडे पाठवली जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. ठाकरे सरकारनं जी यादी पाठवली होती त्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपलं नाव या यादीतून वगळावं अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केली होती. काँग्रेसच्या रजनीताई पाटील या राज्यसभेवर गेल्या. एकनाथ खडसे विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर गेले. शिवसेनेच्या यादीतील चंद्रकांत रघुवंशी हे आता शिंदे गटामध्ये आहेत. आता नव्यानं जी यादी राज्यपालांकडे पाठवली जाईल त्यात भाजप शिंदे गट अशी विभागणी असेल. भाजपच्या वाट्याला 9 जागा तर शिंदे गटाला 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गट मात्र 4 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती आता पुढे येते. भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवरती जाण्यासाठी किमान 1000 जण इच्छुक आहेत. त्यातून कोणाला संधी द्यायची ही भाजप नेतृत्वासाठी डोकेदुखी असेल. त्यामुळे नवं नाट्य रंगलेलं पुन्हा एकदा आपल्याला 12 आमदारांच्या यादीवरनं पाहायला मिळू शकतं आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. राजकारणासह सर्व प्रकारच्या ताज्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी लोकमत.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.